तर नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील अशी थेट लढत आणि चुरशीची लढाई पाहायला मिळते आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला आता सुरुवात झाली आहे. विजयकुमार गावित, माजी मंत्री के सी पाडवी, खासदार हीना गावित यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. नंदुरबार जिल्ह्यातल्या मतदान प्रक्रियेचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी भिकेश पाटील यांनी. नाशिक विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे. नंदुरबार जिल्ह्यात 19 बूथ्सवर हे मतदान होणार आहेत. आपण नंदुरबार शहरातील एका मतदान केंद्रावर आपण पाहतोय सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 18,000 अधिक मतदार पदवीधर मतदारसंघासाठी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूणच नंदुरबार जिल्ह्यात मतदारांमध्ये मोठा उत्साह असल्याने मतदानाची आकडेवारी वाढण्याची शक्यता ह्या वेळेस व्यक्त केली जात आहे. एकूणच सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येते आणि मतदार स्वयंपूर्तीने बाहेर निघतानाचं चित्र नंदुरबारमध्ये दिसून येते. एकूणच जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानाची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीत प्रशासन सज्ज आहे. मतदारही मतदानासाठी बाहेर पडत असल्याचं चित्र आहे. भिकेश पाटील, एबीपी माझा, नंदुरबार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.